कुठे बसूया? इथे 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 बसूया, इथेच इथेच बसूया, नाही तिथे बसूया, टेबल ओढून घेऊया, नको असे बाजू बाजूला बसूया ना, अर्ध इकडे अर्ध इकडे बसतील. हा ठीक आहे, हा चालेल, इथे बसू मग, कुठे पण बस, बस लवकर एक काम करू, असं आत्मय जा, चिंट्या चिंट्या दाखव तुझा. हा लुक ॲट द व्ह्यू मॅन, बरोबर डोंगर कट करून त्याच्यातून रस्ता बनवलेला आहे. रतलाम की घाटी आहे ना, त्याच्यासारखं वाटतं एकदम बंजर लांब लांब पर्यंत. बाय द वे माझ्यासमोर एक रायडर आहे, माझ्या तो माझ्यासाठी वेट करतो वाटतं. आफ्रिका ट्रेन नाही ना, आफ्रिका ट्रेन नाही, दुबईच्या एकूण एक सगळ्या रस्त्यांवर अशाच लाईट लावलेल्या आहेत. गणपती बाप्पा मोरया. ओके सो व्हेरी गुड मॉर्निंग गाईज, सकाळचे 6:58 झालेले आहेत, म्हणजे ऑलमोस्ट 7 झालेले आहेत. माझा प्लॅन असा होता की अंधाराचं निघायचं, पण तयारी करता आणि बाकीचे सगळे माझे मित्र आणि भाऊ जॉईन करता करता थोडा उशीर झाला. उशीर पण नंतर मग मी मुद्दामूनच केला, म्हटलं जाऊ दे आता रात्रीचं निघण्यात काही अर्थ नाही, ट्रान्झिशनच्या वेळेस मग नंतर कंटाळा येतो एकदम ऊन वाढल्याच्या नंतर, त्यामुळे म्हटलं मग थोडंसं उजेड झाल्याच्या नंतरच निघू. थंडी तशी थोडी थोडी वाजत आहे आणि काय दिसत आहे यार, सूर्य एवढा मोठा सूर्य जबरदस्त दिसतोय, जबरदस्त जबरदस्त मस्त. तर म्हटलं थोडं उशिरात निघू जेणेकरून आरामशी राईड करता येईल. हां थोडं उन्हाचा त्रास होईल पण थंडीचा सीझन आहे त्यामुळे मला नाही वाटत एवढा पण उन्हाचा त्रास होईल म्हणून. आणि आम्ही ज्या साईडला चाललो आहे त्या साईडला पण दुपारच्या नंतर जास्त ऊन लागतं, पण थंडीचा सीझन असल्यामुळे तिथे पण मला नाही वाटत दुपारच्या नंतर पण एवढं जास्त ऊन लागेल म्हणून. लेट्स सी व्हॉट हॅपनिंग ऑन माय दिस राईड. माझ्यासोबत माझे भाऊ, माझे जे बंधू वगैरे आहेत ते फोर व्हीलरमध्ये आहेत, सो ते थांबल्याच्या नंतर आम्ही आता प्रॉपर एखाद्या ठिकाणी नाश्त्याला थांबू, तर त्यावेळेस मग प्रॉपर सगळ्यांची ओळख करून देतो. बाय द वे थंडी ॲक्च्युली आत्ताच निघाल्यामुळे ना थोडं गरम गरम होत आहे, पण मला माहिती आहे थोडं सिटी सोडली मी पुढे गेलो की ही थंडी मला लागणार आहे, त्यामुळे मी आधीच प्रिपेअर होतो मस्तपैकी. हुडीज, हुडीजच्या आतमध्ये, हुडीज म्हणजे प्रॉपर उलनची हुडीज नाही आहे, टीशर्ट हुडी आहे, त्याच्यानंतर मग आपलं रायडिंग जॅकेट अँड दॅन मग हेल्मेट, असा काय माझा पोशाख आहे आजचा रायडिंगचा. जीन्स आणि प्रॉपर रायडिंग शूज. लास्ट टाईम जेव्हा गेलेलो महाबळेश्वरला तेव्हा मी हे रायडिंग शूज नव्हते घातलेले, तेव्हा मी नॉर्मल अँकल शूज घातलेले, बट ह्यावेळेस प्रॉपर रायडिंग शूज घातलेले आहेत, सो त्यामुळे एक चांगला अपिअरन्स आहे, रायडिंग कम्फर्टेबल. म्हणजे त्या शूजपेक्षा जे नॉर्मल शूज होते ते पण असेच होते, थोडे अँकलच्या वरतीच होते, पण मला फोन आला कोणाचा ते. ओके हॅलो हॅलो, हां ओके ब्रो, ओके ओके सॉरी ब्रो. दिसतोय का मी, दिसतोय का? येस येस येस, ठीक आहे चालेल चल. भावाने मला फोन करून सांगितलं की तुझी पार्किंग लाईट हेझर लाईट चालू ठेव, म्हणजे तो मला मागून पाहू शकतो मी कुठे आहे काय नाही आहे. एक चांगली गोष्ट आहे या गाडीची, एक ॲडव्हान्टेज झालं की आपल्याबरोबर कोण असेल आपल्या मागे पुढे तर पार्किंग लाईट्स लावा निघा, आपल्या मागे जे कोण असेल ते आपल्याला इझिली आयडेंटिफाय करू शकतील आणि आपण ज्यांच्या मागे असो ते पण आपल्याला इझिली आयडेंटिफाय करू शकतील, त्यामुळे एक चांगली फीचर्स आहे, यूजफुल. थँक्यू दिल्याबद्दल. माझ्या जवळ आलास ना की अपर डिपर मार, म्हणजे मला समजेल की तू जवळ आलास. ओके सो प्रॉब्लेम असा होतो ना की सिटीमध्ये असल्यामुळे ना आमच्या दोघांमध्ये थोडं डिस्टन्स खूप जास्त वाढत आहे, कारण माझी टू व्हीलर आहे मी कसाही निघतो पुढे आणि भावाची फोर व्हीलर आहे, सो तो थोडा हळूहळू येतो, तर त्यामुळे त्याला मला आयडेंटिफाय करायला थोडा वेळ लागतो किंवा माझ्यापर्यंत रीच व्हायला थोडं त्याला थोडा वेळ लागतो. सो मी त्याला म्हटलं मी माझ्या कंटिन्युअस स्पीडमध्ये चालत राहील, तू फक्त मला माझ्या जवळ आला की एक अपर डिपर मार, म्हणजे मला मिररमध्ये कळेल की हां बाबा तू आला माझ्या मागे, कारण गाडी आयडेंटिफाय करायला थोडा कन्फ्युजिंग आहे. ऑल्टो आहे, बरेचसे ऑल्टो दिसतात रस्त्याला, तर त्यामुळे समजत नाही की बाबा कुठली ऑल्टो आहे, कारण आता बघा माझ्या पुढे इथे एक ऑल्टो आहे, माझ्या मागे अजून एक व्हाईट ऑल्टो आहे आणि त्याच्या मागे मग माझ्या भावाची ऑल्टो आहे, सो एवढ्या ऑल्टो आहेत, तर ऑल्टो ऑल्टो खूप कन्फ्यूज होत आहे. चलो निर्लज्ज आहे तू, निर्लज्ज काही घालणार नाही, निर्लज्ज आहेस तू. एक रायडिंग ग्रुप चालला आहे आणि त्यांच्यामधून आम्ही चाललो आहे, महेशला म्हटलं काहीतरी मी बाळक कोई भी रायडर बड या छोटा नाही होता, रायडर रायडर होता आहे. वा क्या लाईन सही आहे स्वप्नील, जबरदस्त. वेर इज पेट्रोल ब्रो, आय वॉन्ट टू फिल पेट्रोल. तू का उतरतो फुल साधं? ओके सो फ्युल अप झाले पूर्ण गाडी, आता रिटर्न येईपर्यंत जिथे चाललो आहे तिथून पुन्हा रिटर्न येईपर्यंत काही 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 प्रॉब्लेम नाही. आता कसं आहे ॲक्च्युली आम्ही नाश्ता केला नाही आहे त्यामुळे आमचं डोकं
प्रॉपर चालत नाही आहे. नाश्ता करेपर्यंत आमचं थोडं असंच होणार आहे, मागे पुढे डिस्टर्बन्स. ॲक्च्युअल जी राईड सुरू होईल ती नाश्ता केल्याच्या नंतर मग नॉनस्टॉप. काकांनी मस्त मोठ्या हॉटेलमध्ये आणलं आहे नाश्ता करायला. कुठे लावू गाडी? चला इथे लावतो आपली गाडी. ओके, काकांना सांगावं लागेल. काका ही नॉर्मल बाईक नाही आहे, मोठी बाईक आहे. त्यांना काय समजणार आहे, सगळ्यांना बाईक वाटतं. हो हो, हा माझी रेड ब्युटी. कुठे बसूया? इथे बसूया. इथेच बसूया. नाही तिथे बसूया, टेबल ओढून घेऊया. नको असे बाजूबाजूला बसूया ना, अर्धे इकडे बसतील. हां ठीक आहे, हां चालेल. इथे बसू मग, कुठे पण बस लवकर. एक काम करू, असंच आत्मे जा. काय तुझ्यापाशी पोच करीन मी. येस येस येस, नक्की मी तुझ्यापाशी पोच करतो. तू इथं आणून दे. ओके ओके चालेल, नक्की. हे चल बाय. हो हो ओके. अरे ओळख करून द्यायची राहिली ना. हा आपला चिंट्या. चिंट्या दाखव तुझा. हा चिंटा, प्रॉपर चिंटू झालेला. हा अमित भैया माझा भाऊ. हे माझे काका, नात्याने पण वयाने लहान. हा पण भाऊ, हा पण भाऊ, दाजी कम भाऊ. आणि हे त्यांचे ऑफिस मधले सहकारी. जाव जाव, बडबड झालंय. बस जा, मस्ती चाललंय सगळी. ओके सो फायनली नाश्ता वगैरे करून निघालोय. 8:41 म्हणजे 9:45 झाले. जवळजवळ आम्हाला कम्प्लीट एक तास गेला नाश्ता करायला. अरे हा का ओरडतोय बाबा, जा ना पुढे जा. नाश्त्यासाठी आमचा कम्प्लीट एक तास गेला. बेसिकली माझा शिर्डीला जायचा प्लॅन जो होता तो बाईक घेतल्याच्या नंतर सेकंड डेला जायचा प्लॅन होता. तो प्लॅन सक्सेस नाही झाला काही कारणास्तव. मग लास्ट टाईम जेव्हा महाबळेश्वरची राईड केली त्या महाबळेश्वरच्या राईडला माझं आणि माझ्या भावाचं डिस्कस झालं की आपण नेक्स्ट राईड कुठे करूया. त्यावेळेस आमचं पण खूप डिस्कशन झालेलं की इकडे जायचं तिकडे जायचं, गोव्याचं झालेलं. पण नंतर मग फायनल कन्क्लुजन निघालं की आपण शिर्डीला जाऊ. शिर्डीला जायचं म्हटल्याच्यानंतर मग बुकिंग करणं वगैरे ते सगळं आलं. मग ज्या दिवशी आम्हाला जायचं होतं त्यावेळेस बुकिंग अवेलेबल्स नव्हते. मग आम्ही थोडं ते एक्सटेंड केले आणि नंतर फायनली मग असा दिवस बुक केला आणि बुकिंग केली दर्शनाची. दर्शनाची बुकिंग वगैरे डन झाली सर्व. आणि मग आज सकाळी फायनली आम्ही शिर्डीला जायला निघालो. ॲक्च्युली पहिल्यापासून माझं म्हणजे जेव्हा कधी पण नवीन मी गोष्ट घेतली आहे त्याच्यानंतर शिर्डीला जातोच मी. मला तुम्ही धार्मिक म्हणा किंवा एक श्रद्धाळू म्हणा काही वॉट एवर, मला काही हरकत नाही. एक श्रद्धा जी आहे बाबांवरची माझी ती खूप वर्षापासूनचे, मी जेव्हापासून मला कळतं आहे चांगलं काय वाईट काय तेव्हापासूनची बाबांवर माझी श्रद्धा आहे. तर त्यामुळे आयुष्यात माझ्या कुठलीही नवीन गोष्ट किंवा नवीन चांगलं काही घडलं की पहिलं मी शिर्डीला जातो. आता जेव्हा मी घर घेतलं त्याच्या आधी पण मी गेलेलो, पण पजेशन मिळाल्याच्यानंतर मला जायता आलं नाही का, कारण लॉकडाऊन होतं, कोरोना होतं, त्यामुळे सर्व ते जाताना आलं. आणि आज जे मी चाललो ते ह्या दोन्ही कारणांसाठी जातो आहे. एक म्हणजे माझं घराचं स्वप्न पूर्ण झालं आणि सेकंड म्हणजे एक बाईक घेतली नवीन. तर ह्या दोन्ही गोष्टींसाठी बाबांकडे चाललो आहे. बाबांकडे जाणं म्हणजे एक मला ना असं माझ्या गावी किंवा माझ्या मूळ ठिकाणी जातो आहे असं मला ते फील होतं. मी फर्स्ट टाईम जेव्हा शिर्डीत गेलेलो मला चांगलं आठवतं तेव्हाही मला कधी असं वाटलं नाही की अरे मी कुठल्यातरी वेगळ्या ठिकाणी आलो आहे किंवा अनोळख्या ठिकाणी आलो. मला असं का माहिती का, ते आपुलकं वाटत होतं. आपुलकपणा जो असतो तो तुम्हाला शिर्डीमध्ये वाटत होता. बोलण्या चालण्यावर माणसांच्या हावभावावरून नाही म्हणते, पण एक एन्व्हायरमेंटमध्ये एक जी फील असते ना, पॉझिटिव्ह एनर्जी आपण जी बोलतो ना, एक एनर्जी असते, तर त्या एनर्जी टाईप मला ते फील होत होतं की बघा काय कचरा टाकतायत लोक. त्या एनर्जी टाईप मला काय फील होत होतं. तर तेव्हापासून जी माझी श्रद्धा बसली बाबांवर मग ती आजपर्यंत कायम आहे. अजून पण बरेचसे किस्से आहेत बाबांबद्दलचे माझ्या आयुष्यात घडलेले, पण ते असं ब्लॉग थ्रू सांगणं मला नाही वाटत ते चांगलं राहील. कोणत्याचा वाईट अर्थ काढतील, कोणत्याचा चांगला अर्थ काढतील, त्यामुळे मला ते असं डिस्क्लोज नाही करायचं आहे. प्रत्येकाचे एक एक अनुभव असतो तो आपल्यापुरता मर्यादित असतो. सो असं काही आहे माझं. काय फुलं क्लास दिसतात यार, जबरदस्त. बाय द वे, वेळ झाले 9:48 म्हणजे 10:15 आलेले आहेत आणि मी क्रॉस केलं आतापर्यंत 70 किलोमीटर म्हणजे माझ्या घरापासून, त्याच्यामध्ये इन्क्लुडेड ब्रेक वगैरे सगळं. लुक ॲट द व्ह्यू मॅन, बरोबर डोंगर कट करून त्याच्यातून रस्ता बनवलेला आहे. ओ वॉट अ स्टनिंग ब्रो, वॉट अ स्टनिंग, दिस इज फॅन्टास्टिक, इनक्रेडिबल. हे डोंगर त्याला मधून कापून जो रस्ता बनवला हा, हो हो हो, वॉट अ सुपर. ॲक्च्युली पावसामध्ये खूप छान वाटतं, हिरवळ वगैरे सगळी असते. आता काय पाऊस नाही, थंडी आहे, पण ही सर्व झाडं वगैरे सुकून गेले आहेत. पण जी हिरवळ आहे ना, हिरवळच्या वेळेस हा एकदम
सुपर दिसतं रस्ता. सोपे सोपे जे डाग दिसतं त्याच्यावरून कळतं की पावसाळ्यामध्ये पाणी त्याच्यावरून पडत असेल. आणि हा पूर्ण व्ही शेप आहे, एवढा मोठा आहे यार. ऑलराईट, सो 10:50 झालेले आहेत. आम्ही NH-60 सोडलेला आहे, म्हणजे पुणे नाशिक हायवे सोडलेला आहे, आणि आता आलेलो आहे संगमनेरच्या रस्त्याला. थोडा गावागावातून जातो तो, डायरेक्ट नाशिकला जातो, आणि तो तिथून त्या रस्त्याने थोडं शिर्डी लांबच पडतं, त्यामुळे तो आम्ही एक्झिट केला आणि ह्या रस्त्याला आलो. हो, जबरदस्त ऊन आहे इथे, जबरदस्त. मला वाटलं थंडी असेल, पण ऊन जबरदस्त आहे. दर्शन तेरे तेरे भगवंता किती अंत आता पाहसी अनंता. दर्शन तेरे तेरे भगवंता. तो शिर्डीपासून 34 किलोमीटर अलीकडे आहे आम्ही. वाजलेत 11:16, गरमी थोडी जाणवायला लागली आता आतमध्ये. मला असं वाटतं आता आतमध्ये ब्लॅक कलरचे जे टी शर्ट हुडी घातलेली ती काढून आता मला माझी व्हाईट कलरची, आय मीन व्हाईट कलरचं टी शर्ट घालावं लागेल. आम्ही लास्ट टाईम आलो ना ऑफिसमधले, तेव्हा ह्या स्पॉटला थांबलेलो. ह्या स्पॉटला इथे शेकोटी वगैरे केलेली. हे जे दोन मंदिर आहेत ना, क्लास दिसतात वर, बघा ना एकदम बंजर वाटतं, लांबपर्यंत एकदम बंजर वाटतं. रतलाम की घाटी आहे ना, त्याच्यासारखं वाटतं, एकदम बंजर लांबपर्यंत. काय माझ्या बाजूला जी राईट हँड साईडला जी पूर्ण वॉल दिसते ती शिर्डी एअरपोर्टची वॉल आहे. माझ्या त्या साईडला आहे शिर्डीचा एअरपोर्टचा रनवे, आणि ह्या साईडला आहे माझ्या गाडीचा रनवे, आय मीन रस्ता. थोडं वाळवंट टाईप वाटतं, थोडं जंगली झाडं आहेत, ही जंगली रोपटं आहेत, पण त्याच्यावरती जी बारीक बारीक व्हाईट कलरची ती फूल म्हणा किंवा जे अजून काय जे आहे ना, ते बघायला एवढं छान वाटतं आहे, सुपर मस्त वाटतं आहे. ओके, ऑलराईट, सो शिर्डीमध्ये पोहोचलेलो आहे. शिर्डी नगर पंचायत द्वारा आपले हार्दिक स्वागत आहे. ओके, तो इथून प्रॉपर शिर्डी सिटी सुरू होते. आणि रस्ते जे आहेत चक्क काँक्रीटचे रस्ते बनवलेले आहेत. व्हेरी गुड, व्हेरी गुड, स्ट्रीट लाईट, व्हेरी गुड, व्हेरी गुड. फक्त एवढंच की थोडंसं जरा वरती उचलून घेतलं असतं तर कसं बरं झालं असतं ना, म्हणजे उगाच रात्रीचं एखादा जायचा खाली शेतात बितात, जंगल मे मंगल होईल त्याच्या बरोबर. असो, जे काय चांगलं आहे, वेल अँड गुड. शिर्डीमध्ये पोहोचलेलो आहे, घरापासून आलेलो आहे 162 किलोमीटर. 12:09 झालेले आहेत आणि दुपारती चालू आहे. अंगावर काटा येतो माझ्या जरा बोलताना, म्हणजे अर्थी ऐकून ॲक्च्युली माझ्या अंगावर काटा येतो आहे. का माहिती का? एक पॉझिटिव्ह एनर्जीचं जे असतं ना, त्या प्रकारचं काहीतरी फील करतोय मी. 2 hours later. चला येतो. हो, चला. ओके, ऑल राईट, सो ह्या साईडला मागच्या रस्ता जो गेला तिथे होतं साईबाबांचं मंदिर, दर्शन घेतलं. दर्शनाला थोडीशी गर्दी होती, आम्हाला वाटलं थोडी अजिबात गर्दी नसेल, पण एक्सपेक्टेशनपेक्षा थोडीशी जास्त होती. काही हरकत नाही, चांगलं मस्त व्यवस्थित आणि एकदम सुटसुटीत दर्शन झालं. जे इतरवेळी आपलं जे असं ना, चला चला लवकर चला आणि चला पटापटा पुढे चला आणि धक्काबुक्की करतात, तसं अजिबात नव्हतं. एकदम मस्त व्यवस्थित मनसोक्त असं दर्शन झालं. मनसोक्त मला बाबांशी असं बोलता आलं आणि भरपूर मन हलकं झालं माझं. एक जे मनावरचं ओझं किंवा मनावरचं आपण जे बोलतो ना, काही गोष्टी बोलायच्यात पण ते आपण कोणासमोर बोलू नाही शकत, अशा भरपूर साऱ्या गोष्टी बोललो बाबांशी. आणि मग मन हलकं झाल्याच्या नंतर मग आता पुन्हा निघालं आहे पुण्यासारख्या सिटीमध्ये जिथे मी राहतो. ऑब्विसली इज माय वर्किंग टाउन. शिर्डी हे असं एवढं सुधारेल मला स्वप्नातही वाटलं नव्हतं, पण खूप चांगल्या प्रकारे मेंटेन केलेलं आहे. म्हणजे इवन ह्याची मुंबईसारख्या सिटीची वाईब येते असंही वाटतं काही क्षणाला. अरे असं वाटतं, अरे तर मुंबईत वाटतं, अरे हे तर आपलं घाटकोपर आहे, अरे तर आपलं विक्रोळी आहे, असं वाटतं. हो, सकाळचा सूर्य आणि आताचा सूर्य जो दिसतोय ना जबरदस्त, सकाळी पण असा दिसत होता, आता पण असा दिसतोय, तो काही बदललेला नाही आहे. बदलले ते फक्त त्याचा दिशा, सकाळी पूर्वेला होता आता पश्चिमेला आहे. आणि संध्याकाळचे वाजत 5:31 जे आम्ही आता प्रॉपर ऑफिशियली शिर्डीतून निघालो आहे. तो आम्हाला शिर्डीपासून निघून अर्धा तास झालेला आहे आणि सूर्य पूर्णपणे मावळलेला आहे, ट्रान्झिशन कम्प्लीट होत आलेलं आहे, तांदरपडा सुरुवात झालेली आहे. आणि हवेमध्ये अजून पण थंडी वाढलेली नाही आहे, का माहिती का? मला वाटलं थंडी असेल उलट इथे, पण इथे अजिबात थंडी नाही आहे यार. अपेक्षा भंग झाल्या माझ्या, चक्क निसर्गाकडून. असो,
करू शकतो तू, माणसं करतात निसर्गाला काय. असं पार्ट ऑफ जॉब, बाकी एव्हरीथिंग इज स्मूथ, एव्हरीथिंग इज फाईन, स्मूथ अँड फाईन. ओके ऑलराईट, सो संगमनेरमध्ये आम्ही थोडासा हॉल्ट घेतला, ब्रेक घेतला, म्हणजे रिलॅक्स ब्रेक एक 5 मिनिटाचा. आमचा आता डायरेक्ट प्लॅन आहे राजगुरुनगरमध्ये थांबायचा, तिथे माझ्या मित्राचं एक हॉटेल आहे, हॉटेलमध्ये जेवायचा आमचा प्लॅन, त्या हॉटेलमध्ये जेवायचा आमचा प्लॅन आहे. तसं जास्त काही वाजले नाही, 6:30 वाजले फक्त, पण हा अंधार बघून असं वाटतं अरे बापरे रात्रीचे 7, 8, 9, 10 वाजले असतील, पण एवढं अजिबात वाजलेलं नाही आहेत. म्हणजे एवढं रस्ता ठेवलं आहे तरी ह्याला तिथूनच जायचं आहे. अरे वा, नॅशनल हायवे 60 NH60 मी जॉईंट झालो आणि आता जस्ट हा दिवसाचा तिसरा बोलू शकतो, कारण जाताना हा दुसरा होता, आता पुन्हा घरी जाताना हा तिसरा बोलू शकतो किंवा दुसराच अगेन बोलू शकतो. तो हा टोल आहे. बाय द वे, माझ्यासमोर एक रायडर आहे अपाचे RR 310 आणि तो माझ्यासाठी वेट करतो वाटतं, त्याला ओव्हरटेक करावा म्हणून तो वेट करतो. यस यस, ओके ओके. यस ब्रो, हाय हाय, वेअर आर यू फ्रॉम? पुणे. पुणे? पुण्यात कुठे? पुण्यात कुठे? हा मराठी मराठी. पुण्यात कुठे? हा बाणेर. ओके ओके, तिकडनं कुठून? गाडी ओळखीची वाटली मला. अच्छा, मी थम्सअप केला. मी ऍक्च्युअली गेलो बँगलोरला, गुजरातला. गुजरातला? ओके ओके. गुरुवारपासून. अच्छा अच्छा, अहमदाबाद केलं आणि येताना मांगी तुंगी करून रिटर्न. ओ व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. गाडी गाडी ओळखीची वाटली म्हणजे? आफ्रिका ट्विन. नाही नाही आफ्रिका ट्विन्स नाही, CB 200X. ओके, होंडाची. असं बोलू शकता बेबी. सॉरी, हा राईट राईट राईट. ओके ओके. माझ्या पुढे जो रायडर होता त्याच्यासाठी थोडं थांबलो, गप्पा चप्पा गेल्या, चहा पियालो मस्तपैकी, आणि जो काही आम्ही एक्सपिरियन्सचा घेवाणदेवाण केलं ना, हा जबरदस्त होतं. म्हणजे मला तर आवडलं, बंदा खूप चांगला आहे, खूप मस्त आहे. सॉरी तू साहेब, मी त्याचं नाव नाही घेऊ शकत, बट खूप मस्त आहे, चांगला आहे. आय लाईक इट. बस अजून ऐसा आहे, बस जो बंदा आपल्या को अच्छा लागतं, आपण दिल से अच्छा बोलतो आहे. बघू इन फ्युचर त्याच्यासोबत जर राईड करायला मिळाली तर नक्कीच त्याच्यासोबत सुद्धा राईड करेन आणि मग स्पेशली ओळख करून देईन. बट फर्स्ट टाईम, फर्स्ट टाईम माझ्या आयुष्यात असं झालं आहे, फर्स्ट टाईम की कोणीतरी मला थांबवलं आहे. ह्याच्या आधी मी सगळ्यांना थम्सअप करायचो, चेअरअप करायचो, पण फर्स्ट टाईम माझ्यासोबत असं झालं की मला कोणीतरी चेअरअप केलं आहे आणि मला चहासाठी कॉफीसाठी ऑफर केलं. सो खूप छान वाटलं मला. हां, बाय द वे मनसरच्या अलीकडे आहे मी, भोसरी मोशी मनसर मांजरवाडी. ओके, एवढा सुपर रस्ता आहे, गाडीच्या हेडलाईटची गरजच नाही, स्ट्रीट लाईटच एवढी पॉवरफुल आहे ना. मला असं वाटतं फिलिंग थोडं मी दुबईला बाईक वगैरे चालवत आहे, कारण दुबईच्या एकूण एक सगळ्या रस्त्यांवर अशा लाईट लावलेल्या आहेत. तिथे पण ना फक्त एवढंच की तिथे जरा येल्लो लाईट आहे आणि आपल्याकडे ही LED व्हाईट लाईट आहे, पण सेम सेम प्रॉपर लाईटिंग आहे. इवन आउट ऑफ टाऊनसुद्धा जे डेझर्टमधले वगैरे रस्ते आहेत तिथेसुद्धा असे लाईट्स लावलेले आहेत दुबईमध्ये. मगाशी पण असंच मला डाऊट येते, त्या पोरांनी का थंब दाखवले, त्या म्हटल्यातल्या पोरगी बिरगी एकूण. बाय द वे इथे जेवायला थांबलेलो, हॉटेल श्री राजनी, माझ्या मित्राचं हॉटेल आहे, खूप खास मित्र आहे त्याचं हॉटेल आहे, हॉटेल श्री राजनी प्युअर व्हेज म्हणून. मस्त फॅमिलीसारखं जेवण झालं. आता वाजलेत रात्रीचे 11:48, सकाळपासून चाललेले 308 किलोमीटर, आता फक्त घरी पोचण्यासाठी फक्त 20 किलोमीटर बाकी आहे. पण त्याच्या आधी मला माझ्या भावाला एक हायवेला जॉईन करून द्यायचं आहे, कारण त्याला हायवेला जाईपर्यंतचा रस्ता माहिती नाही. ओके, तर त्याचं जे हॉटेल आहे ते राजगुरुनगरमध्ये, तर मला असं वाटलं की कदाचित ह्यावेळेपर्यंत मी घरी पोचलेलो असेल, पण यार 10:45 शू मच बेबी शू मच. सो बस गाईज, मी हा ब्लॉग इथेच एंड करतो. बस जास्त स्ट्रेच करण्यामध्ये, जास्त खेचण्यामध्ये पण काही अर्थ नाही. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन राईडमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय, अलविदा, टेक केअर अँड लिव्ह युअर ड्रीम्स माय हॅपी फ्रेंड्स. बाय बाय, सी यू, गुड नाईट, टेक केअर.